नाही खरं म्हणजे आज बी पाहिलं आपण तर हा जो अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा काही गावामध्ये काही जिल्ह्यामध्ये काही शेतापर्यंत आलेला झालेला आहे त्याचेही पंचनामे दररोज गेल्या 13 दिवसामध्ये हा 6वा दिवस आहे सहा दिवसापासून सातत्याने राज्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागामध्ये अवकाळी गारपीट येऊ लागली ज्याचे एकदा अंतिम आकडे आले वस्तुनिष्ठ पंचनामे झाले आणि वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर वेगवेगळे पिकाचे वेगवेगळे नुकसान भरपाई देण्याचे जे नियम आहे जे निकष आहे त्यानुसार त्याला एकदा अंतिम आपल्याला हवामान खात्याने सांगितलं की आता येणारच नाही आता अवकाळी पडणारच नाही तोपर्यंत शेवटी याचा पुरा मला वाटतं अजून 2 दिवस पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे ज्या हवामान खात्याने आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार पुढे अजून काय होऊ शकतो काही नाही होऊ शकतो परंतु सातत्याने माझ्या 42 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा मी पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना आसमानी संकटाचा सामना करावा लागला सरकारही त्याच्याबद्दल ज्या ज्या वेळेस जी जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीनुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि शेवटी एकदा वस्तुनिष्ठ पंचनामे झाले तर कोणता पीक आहे किती नुकसान आहे आणि त्या पद्धतीने केंद्र सरकारचे नियम काही आहे राज्य सरकारचे नियम काही आहे हे सर्व करून अजून काही शेतकऱ्याला मदत करता येईल याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील पंचनामे झाल्यानंतर कधीपर्यंत त्यांना कसं आहे पंचनामे करण्यासाठी जोपर्यंत पंचनामे एकदा अंतिम होत नाही एकदा अंतिम झाले का एक आठवड्याभरामध्ये किंवा 15 दिवसामध्ये त्या पद्धतीने पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय घेतील आमचा कृषी विभागाकडून आणि महसूलकडून ज्या जे नुकसान जशा परिस्थितीमध्ये जे झालेले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करे आणि करून सरकारकडे आले का 10 दिवसात सरकार त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल सर ठाकरे गटाचे 13 आमदार आमच्या संपर्कात तुमचं काय माहिती नाही आता मला काही माहिती नाही त्यांनी जी माहिती दिली तेही आमचे एक नेते आहेत वरिष्ठ मंत्री आहेत त्याच्याकडे जी माहिती होती ती तुम्हाला दिली ती सत्य समजून तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे कारण की त्यांची माहिती मी सांगणं आवश्यक परंतु त्यांच्याकडे जी माहिती असेल तो पॉलिटिकल विषय आहे त्यांनी जे बोलले त्यांना जी माहिती होती ती त्यांनी बोलले माझ्याकडे आज काही ती माहिती उपलब्ध नाही नाव आणि त्यांचे नंतर लगेच ठाकरे साहेब त्यांचे ठाकरे शैलीमध्ये त्यांचा समाचार घेतील आणि उरले सुरले ते शिवसेनेतील शिवसेनेचे बोला शिवसेनेचे ते प्रमुख आहे आता इलेक्शन कमिशनरने अधिकृत आम्हाला धनुष्यबाण दिला अधिकृत शिवसेना नाव दिला तरी तुम्ही गट म्हणू लागले म्हणून मी समजता कोणते काही नवीन असेल तर तुम्ही सांगा परंतु शिवसेनेचे कोणतेही आमदार नाराज नाही जे आमदार नाराज आहे तिकडे ते तुम्हाला सावंत साहेबांनी सांगितले तिकडचीच नाराजगी त्यांच्याकडून दूर होत नाही तर आमचे नाराज होण्याचा प्रश्नच नाहीये त्यामध्ये आम्ही जे सांगू लागलो 40 आमदार आणि 10 अपक्ष यापैकी सर्व लोक खुश आहे आता जे नवीन येऊ लागले त्यांचा स्वागत करण्यासाठी जे सामंत साहेबांनी तुम्हाला जी माहिती दिली ती सत्य समजून आता त्यांच्यासाठी आम्हाला ते नाराज होणार नाही आल्यानंतर त्याची दक्षता निश्चित शिवसेनेमध्ये घेतली जाईल.